अथर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने 25 फेब्रुवारीला देशभर भूमिमुक्ती आंदोलन होणार आहे। 8 तारखेला दिल्लीमध्ये झालेल्या राष्ट्रीय कमिटीच्या बैठकीमध्ये जवळजवळ 32-33 राज्याचे रिप्रेझेंटेटिव उपस्थित होते आणि त्याच्यामध्ये भूमिहीनांना 5 एकर जमीन देण्याचा निर्णय झाला। तर या देशातली गरीबी हटवण्यामध्ये फार मोठी मदत होणार आहे। खेड्यातून शहराकडे येणाऱ्या लोकांची संख्या कमी होणार आहे आणि खेड्यांचा विकास होण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होणार आहे। म्हणून देशामध्ये जवळजवळ 20 कोटी एकर जमीन व्हॅकंट लँड आहे सरकारची। तर ती लँड जी आहे ती लँड जर वाटली तर जवळजवळ 4 कोटी फॅमिलीला ती जमीन मिळेल आणि हा जो निर्णय आहे हा निर्णय राज्य सरकारने घ्यावा। राज्याचं सरकार कुठल्याही पक्षाचं असो हे आंदोलन कुठल्या सरकारच्या विरोधामध्ये नाही, तर हे आंदोलन देशाच्या विकासाला गती देण्यासाठी किंवा गरिबी हटवण्यासाठी उपयुक्त असणारी मागणी आहे। त्यामुळं ही मागणी करण्यासाठी हे आंदोलन आहे। जिथं बीजेपीचं सरकार असेल, काँग्रेसचं सरकार असेल किंवा इतर कुठल्याही पक्षाचं सरकार असेल, तरी त्या सरकारकडे आमची मागणी आहे की भूमिहीन फॅमिली कुठल्याही जातीची असो त्या फॅमिलीला जर 5 एकर जमीन मिळाली तर त्या फॅमिलीची गरिबी हटवण्यामध्ये चांगली मदत होणार आहे। तर म्हणून देशव्यापी भूमिमुक्ती आंदोलन होणार आहे। एक तर 1964 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जो 1957 स्थापन झाला होता त्यानंतर एक भूमिमुक्ती आंदोलन झालं होतं दादासाहेब गायकवाडांच्या नेतृत्वाखाली आणि कसेल त्याची जमीन हा कायदा झाला होता पण नसेल त्याचं काय असा प्रश्न त्यांनी विचारला होता। तर ज्यांना काय नसेल तर त्यांना जमीन देण्याच्या संबंधातली आमची मागणी आहे। त्यानंतर संपूर्ण देशामध्ये 1 करोड मेंबर करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे।